छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही अखंड भारतवर्षाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आणि या घटनेची मोहिनी एवढी आहे की आजवर अनेक चित्रकारांनी राज्याभिषेकाची चित्रं काढली आहेत. या राज्याभिषेकांच्या चित्रामध्ये हेनरी ऑक्झिंटन आणि त्याचे सहकारी यांचे चित्रणही प्रत्येक चित्रामध्ये आपल्यास दिसते. परंतु यांचे चित्रण यथायोग्य करण्यात आले आहे का? हेनरी ऑक्झिंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पोशाख कसा होता? खरोखरच ते हॅट घालत होते का? कोट घालत होते का? लाँग पॅन्ट जी दिसते लेगिन्सच्याप्रमाणे अशा प्रकारच्या पॅन्टी ते घालत होते का? काय होता त्यांचा पोशाख? याविषयीची सविस्तर माहिती आपण आता पाहूया. आपण आता जे चित्र पाहत आहात हे इंग्रजांचे चित्र आहे आणि हे चित्र तुम्हाला मी अधिक सविस्तरपणे सांगण्या अगोदर ह्या चित्राविषयीची थोडी अगोदर पार्श्वभूमी सांगतो, मग आपण ह्या चित्राविषयीची माहिती पाहूया. 1661 इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याचं पोर्तुगालची राजकन्या ब्रिगांजा हिच्याबरोबर लग्न झाले. त्यामुळे पोर्तुगालच्या राजाने मुंबईतील बेटं हुंडा म्हणून आपल्या जावाई चार्ल्स द्वितीय ह्याला दिली. चार्ल्स द्वितीयाने पोर्तुगीजांकडून ह्या बेटांचा ताबा मिळवण्यासाठी सर अब्राहिम शिपमन ह्याची नेमणूक गव्हर्नर म्हणून केली. परंतु पोर्तुगीज काही केल्या मुंबईचा ताबा सोडण्यास तयार नव्हते. अखेर 8 फेब्रुवारी 1665 मुंबईचा ताबा इंग्रजांना मिळाला आणि हा ताबा घेण्याअगोदरच 5 एप्रिल 1664 शिपमन हा आजारी पडून मेला आणि ह्या मरण्याच्या एक दिवस अगोदर त्याने हॅम्फ्रे कुक याला गव्हर्नर म्हणून नेमले. मातीचा किल्ला बांधून मुंबईची 7 बेटं इंग्रजांच्या ताब्यात आली. त्यावेळी काढण्यात आलेले हे चित्र आहे आणि ह्या चित्राच्या खालील बाजूस एक महत्त्वपूर्ण नोंद आहे, ती आता आपण पाहूया. द युरोपियन ड्रेस ऑफ द पिरियड इन इंडिया वॉज दॅट ऑफ द नेटिव एक्सपेक्ट ॲज टू ब्रिटिश अँड द बूट. म्हणजे त्या काळातील युरोपियन लोकांचा, इंग्रजांचाच नव्हे तर प्रत्येक युरोपियन लोकांचा पोशाख हा भारतीय पोशाखाप्रमाणेच असे. फक्त त्यांची विजार आणि त्यांचे गुडघ्यापर्यंत येणारे बूट हेच काय ते वेगळे असत, इतकी सुस्पष्ट नोंद ह्या चित्राच्या खाली करण्यात आली आहे. आणि आता आपण ते चित्र नीट पुन्हा पाहूया. या इंग्रजांच्या डोक्यावरील पागोटी पाहिली का? अगदी भारतीय पागोट्याप्रमाणेच ती पागोटी आहेत. कमरेला शेला बांधलेला आहे. अगदी एखाद्या नवख्या माणसास सांगितलं तर तो हे इंग्रजांचे चित्र आहे हे ओळखूच शकणार नाही, इतका भारतीय पोशाख त्यांचा आहे. आता आपण पायाकडील त्यांची बाजू बघूया. त्यांच्या कमरेस आपल्याला ब्रिटिश बनावटीची तलवार दिसते, तर त्यांच्या पायामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे लाँग बूट घातलेले दिसतात जे गुडघ्यापर्यंत आले आहेत. याशिवाय त्यांनी खांद्यावरून उपरणे घेतलेलेही आपणास ह्या चित्रामध्ये पाहावयास मिळते. एकंदरीत भारतीय पोशाखाप्रमाणेच त्या काळातील युरोपियन आणि ब्रिटिश हे पोशाख करत असत हे आपणास या चित्रावरून स्पष्ट होते. 9 वर्षांनी 1674 राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या हेनरी ऑक्झिंटन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पोशाखही हाच असावा हेही आपणास कळते. मित्रांनो, हा आहे झा बाप्तीस तावेरनिये. हा एक फ्रेंच व्यापारी होता जो त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 4 वेळा भारतामध्ये येऊन गेला आणि हे त्याचे चित्र आहे. हे चित्र पाहिले असता त्यानेही आपल्या डोक्यावर पागोटे घातलेले दिसत आहे आणि भारतीय पोशाखात तो आहे. अजून एक व्यक्ती पाहूया. हा आहे निकोलाओ मनुची. निकोलाओ मनुची ह्याला अपवाद असू शकतो, कारण तो वयाच्या 14व्या वर्षीच आपला देश सोडून भारतात आला. तो कायमस्वरूपी भारतातच राहिला. त्याचाही पोशाख हा भारतीय वस्त्रांप्रमाणे त्याने घातलेला दिसतो. कुठलाही युरोपियन पोशाख त्यानेही कधी घातला नव्हता. एकंदरीत हे चित्र आणि ह्या चित्राखाली असलेली स्पष्ट अक्षरातील नोंद पाहता 17व्या शतकातील इंग्रज आणि इतर युरोपियन लोकांचा पोशाख हा भारतीय पोशाखाप्रमाणेच होता हे सिद्ध होते. तसेच
शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेला हेनरी ऑक्झिंटन हाही याच पोशाखात तिथे उपस्थित असला पाहिजे हेही स्पष्ट होते. आपल्याकडील आधुनिक चित्रकारांनी 18व्या आणि 19व्या शतकातील ब्रिटिशांच्या चित्रांचा उपयोग ह्या हेनरी ऑक्झिंटनची चित्र काढण्यासाठी केला, त्यामुळे त्यांच्याकडून ही गफलत झाली आहे हे या व्हिडिओवरून आपणास कळून आले असेल. मित्रांनो, आपल्या याविषयी काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये द्यावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे आणि ही माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नये. तसेच महाराष्ट्र धर्म हे चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनचे बटन दाबावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.